सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू खनखनीत चौकार. चार रन चौकार आपल्याला तो पाहायला मिळतो. दरम्यान हा फटका आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती सिंगल त्या ठिकाणी घेतली जाते. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. एक विशाल स्कोर समोर मात्र जो ठेवलाय त्याला पार करायचे. साईराम सुपर किंगनं धडाकेबाज सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला आपण पाहतोय. एकदा वसूल केली सिंगल त्या ठिकाणी मात्र घेतली जाते. लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी मात्र चेंडूला फीड केलं जाईल. नऊ धावा धाव फलकावरती. गोलंदाज दरम्यान गोलंदाजी मार्कवरती होईल सज्ज. सिंगल घेतली जाते. एक धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय. स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा होईल सज्ज. नऊ धावा एका षटकाचा खेळ संपताना आपण पाहिला. शतरक्षक चेंडूवरती आपण पाहतोय. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी चार रन. साईराम सुपर किंग टीमनं सुरुवात अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये केली.
सिंगल घेतली जाती आहे एक धावच्या ठिकाणी. पुन्हा एकदा स्कोअर कार्डमध्ये होईल ॲड क्लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. धावफलक जर पाहिले तर मात्र 14 धावा धावफलकावरती आहेत, बिनबाद 14 धावा धावफलकावरती. याचबरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बिग हिट, बिग सिक्सर, 6 धावा षटकार. साईराम सुपर किंगची एक स्फोटक आणि आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. CSK T20 ट्रॉफी सीझन 1 आपण या ठिकाणी पाहतोय. विशांत मोरे चांगली फलंदाजी करतो आहे, एक चौकार एक षटकार, 4 बॉल 12 वरती. अमय सोमन 5 बॉल 7 वरती. विशांत मोरे आणि अमय सोमन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात प्रभावशाली केली आहे. विशांतसाठी टाकलेला हा चेंडू आपण पाहतोय. अमय सोमन बॅक टू द पॅवेलियन, ही विकेट खूप महत्त्वाची होती. आपण पाहतोय 22 वरती एक गडीबाद.
कौशल गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 22 या धावसंख्येवरती एक गडी बाद मैदानाच्या आतमध्ये एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित कारंजकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. साईराम सुपर किंग आणि त्यांच्या विरोधात पुनीत बालन ग्रुप या दोन टीमच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रोहित कारंजकर आणि विशांत मोरे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशांत मोरेने आक्रमक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून दिली आहे. कौशलचा हा चेंडू आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं गेलंय. आमय सोमनची आपण पहिली विकेट पाहिली. अजूनही तब्बल 195 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. 106 चेंडू बाकी आहेत. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते. हा फटका आपण पाहतोय. चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या दिशेला सिंगल घेतली गेली आहे. दुसरी धाव देखील त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र 24 पूर्ण आता पुढे जाऊन पोहोचेल. किती स्कोर? 24 धावा धावफलकावरती आहेत. हा फटका आपण पाहतोय. चेंडू सुसाट वेगा सीमारेषेच्या बाहेर एक खनखनीत सनसनीत चौकार. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. एक गडी बाद 28 धावा धावफलकावरती. दरम्यान चेंडूला दिशा दिली आहे. पुन्हा एकदा चेंडू सुसाट वेगा सीमापार चौकारासाठी 4 रन. रोहित करंजकरनं देखील एक अप्रतिम सुरुवात संघाला करून दिली आहे. 4 धावा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. याच फटक्यांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. मारा करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा चेंडू ओ प्रयत्न सुरेख होता त्या ठिकाणी. दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवले. कौशलची एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आमय सोमन थोडासा लवकर परतताना आपल्याला जो पाहायला मिळाला. परंतु दुसऱ्या बाजूला विशांत मोरे आणि रोहित करंजकर चांगला खेळ करताना जे पाहायला मिळत आहेत. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 10 बाद 34 एका गड्याच्या मोबदल्यात.
चौथीच धावा धावफलकावरती. विशांत मोरे ऑन स्ट्राइक. मिस टाइम आहे परंतु शतरक्षक चेंडू पासून दूर पाहायला मिळतोय. चेंडू सुसाट वेगा सीमापार खनखनी चौकार. विशांत मोरेची बॅट तळपताना पाहायला मिळते. जशा तशा प्रकारचं प्रत्युत्तर तो देताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. एकोणचाळीस धावा धावफलकावरती षटक क्रमांक चार प्रगती पथावरती आपण पाहतोय. हा फटका पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू आहे. एक चौकारासाठी चेंडू पोहोचतोय. चार रन. रोहितच्या बॅट मधून हा चौकार येताना तो पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान दिलाय रोहितना आपण पाहतोय. विशांत मोरे आणि रोहित करंजकर आपण पाहतोय. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पॉइंटच्या दिशेला आपण पाहतोय. शतरक्षक चेंडूवरती पुन्हा एकदा सिंगल घेतली. एक मोठी भागीदारी मैदानाच्या आतमध्ये जमताना पाहायला मिळते. मिडॉनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न. त्या ठिकाणी फलंदाज असेल सुरक्षित. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. विशांत मोरे 10 बॉल 19 वरती, 8 बॉल 17 वरती. रोहित करंजकर 4 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. षटक क्रमांक 5 आता आपल्याला जे पाहायला मिळेल. दरम्यान गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती होईल सज्ज. पुनीत बालन ग्रुपने सर्वप्रथम त्या ठिकाणी मात्र फलंदाजी केली. 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. या चेंडूला सन्मान दिला यश.
धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळेल. आणि याचबरोबर चेंडू सीमापार, षटकार, 6 धावा. रोहित करंजकर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ईशांत मोरे यांच्यात जमलेली भागीदारी. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जाते यानंतर. तेजतर्रार मारा आहे वाइड बॉल, खराब स्वरूपाचा चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू सुसाट, वेगा सीमापार, खनखनीत चौकार, 4 रन. यास नेत्र दीपक फटक्यांची गरज. आपण पाहतोय 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यावर. पायाचा भेद जोरदार अपील. आपण पाहतोय फलंदाज असेल सुरक्षित. रोहित करंजकर स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूवरती वेगवान सिंगल. सिंगल डबल न धावफलक थोडस हलत ठेवण्याचं काम दोन्ही फलंदाज करत आहेत. 56 धावा साईराम सुपर किंग एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आपण पाहतोय विशांत मोरे स्ट्राईकच्या दिशेला आहे. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय चेंडूचं कलेक्शन केले जातंय. षटकाची होईल समाप्ती. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 5 ओव्हर. पाच षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यात.
विकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. रोहित करंजकर आउट करा. रोहित करंजकर बॅक टू द पॅवेलियन. ही विकेट खूप महत्वाची होती, भागीदारी जमली होती. 66 वरती 2 गडी बाद, 5.3 षटकाचा खेळ संपलाय. 66 वरती 2 गडी बाद. सहा षटकांचा खेळ संपलाय. 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. लॉंग ऑनच्या दिशेला एक ताकदवान फटका विशांत मोरेच्या बॅटमधून षटकारासाठी.
अभिशांत मोरेची अप्रतिम फलंदाजी आपण पाहतोय. पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. दोन धावा वेगवान पळून पूर्ण केल्या जात आहेत. यष्टरक्षकाच्या हातात फेकी पोहोचली आहे. दोन धावा विशांत मोरे पूर्ण करतोय. साईराम सुपर किंग. दोन विकेट जरी गमावले असल्या तरी सुरुवात प्रभावशाली साईराम सुपर किंगनं मैदानाच्या आतमध्ये केली आहे. खास करून विशांत मोरेचं कौतुक मी करेल. अप्रतिम फलंदाजी राहिली आहे. वाईट बॉल आहे. खराब स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. धावफलक 75. धावा धावफलकावरती दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. मिड विकेटच्या दिशेला पोहोचणारा चेंडू. सिंगल घेतली जाईल. एक धाव विशांत द्वारा जी घेतली जाईल. CSK ट्रॉफी 2020 मुकाबला पर्व पहिलं या ठिकाणी चालू आहे. शहात्तर धावा धाव फलकावरती समीकरण 81 बॉल 141 अजूनही बनवायच्यात. सिद्धेश देशमुख आणि विशांत मोरे. 14 बॉल 28 वरती विशांत तर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. आणि आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाजी सिद्धेशची. चौकार वसूल केलाय. 4 रन. चेंडूला दिशा दिली जाते. शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी आपण पाहतोय. हा चेंडू शतरक्षक चेंडूवरती डायरेक्ट शिटचा प्रयत्न असेल. सात षटकांचा खेळ संपलाय. 82 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात. 78 बॉल 135 धावांची गरज.
आठ षटकांचा खेळ संपलाय, 86 धावधाव फलकावरती, 3 गड्यांच्या मोबदल्यात 86 धावा. बहात्तर बॉल 131 धावांची गरज. दरम्यान आपण पाहतोय शतरक्षक करतोय चेंडूचा पाठलाग, सिंगल वसूल केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल. षटक क्रमांक 9 चालू आहे, 90 धावा धावफलकावरती आहे, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू आपण पाहतोय, चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार, 4 रन. या चौकाराबरोबर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 94 धावा, 9 ओव्हर 94. नऊ षटकांचा खेळ संपलाय, 94 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरे कॅच, विशांत मोरेला परतावं लागेल,
सुरेख झेल, त्या ठिकाणी मात्र टिपलाय विशांत मोरेचा। चांगली फलंदाजी करत होता विशांत मोरे, धक्का क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये लागताना पाहायला मिळतोय। कव्हरच्या दिशेला एक शानदार चौकार, धावफलक जाऊन पोहोचेल 98 वरती। 10वं षटक या ठिकाणी चालू आहे, 98 वरती 4 गडी बाद। अपील जोरदार, धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर। धावफलक जर पाहिलं तर मात्र या वाईडच्या रूपानं एक धाव होईल स्कोर कार्ड मध्ये ऍड। धावफलक पुढे जाऊन पोहोचेल, पाहिजे की यानंतर कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये राहतीये। हा फटका पुन्हा एकदा चेंडू हातातून दिसतोय, चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर, चौकारासाठी 4 रन। हा चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल असेल, निर्धाव स्वरूपाचा असेल। डायरेक्टचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला, आपण पाहतोय। षटकाची होईल समाप्ती, स्कोर कार्ड वरती नजर टाकली, 10 ओव्हर 104 धावा, 10 ओव्हर 104, शेवटचे 60 चेंडू, 113 धावांची गरज।
साठ चेंडू 113 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. गोलंदाज दरम्यान होतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज. सिंगल घेतली जाते एक धावच्या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. दुसऱ्या धावेचा प्रयत्न याचबरोबर दुसरी धाव वेगवान पूर्ण केली जाते. पॉइंटच्या दिशेला चेंडूला फीड केलं जात आहे. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. आणखीन एक अप्रतिम चेंडू डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चेंडू निसटतोय सटकतोय आणि सीधा सीमारेषेच्या बाहेर जाऊन पोहोचतोय चौकारासाठी 4 रन. दरम्यान शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते एक धाव पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. 11 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 112 धावा धावफलकावरती आहेत. चौपन्न चेंडू 105 धावांची गरज. 54 चेंडू 105 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पॉइंटच्या दिशेला चेंडूला दिशा दिली आपण पाहतोय. पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती दोन धाबा वेगवान पळून पूर्ण केले जात आहेत. या दोन धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. चांगली फलंदाजी साईराम सुपर किंग टीमची जशा तशा प्रकारचं दिलेलं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
चेंडू अप्रतिम, यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा डॉट बॉल आपण त्या ठिकाणी पाहतोय. याच बरोबर झेल होणार का, झेल टिपला जातो आहे, पाहायला मिळते विकेट. बारा षटकांचा खेळ संपलाय. 116 धावा, 5 गड्याच्या मोबदल्यात 48 चेंडू, 101 धावांची गरज. अठ्ठेचाळीस चेंडू, 101 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय. अथर्व स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळतोय. ओ बिग हिट केलाय, परंतु शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. झेल टिपलाय अथर्व बॅक टू द पॅवेलियन. आणखीन एक महत्वपूर्ण विकेट ऋषीनं टिपलेला झेल. 47 चेंडू, 101 धावांची गरज. विकेट गेल्यात एकूण आपण पाहतोय 7 गडी बाद आहे, माफ करा 6 गडी बाद आहेत. 6 फलंदाज बाद, 47 चेंडू, 101 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. अथर्वचा झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय. होतोय बाद, तर न्यू बॅटर मैदानाच्या आत येऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतो. यश माने मैदानाच्या आतमध्ये. साईराम सुपर किंग टीम करते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी. पाहिजे कामगिरी कशा प्रकारे केली जातीये.
दरम्यान गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती होईल सज्ज. हा चेंडू आपण पाहतोय, डॉट बॉल, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. स्कोर कार्ड जर पाहिले तर मात्र स्थिर. याचबरोबर यष्ट्या उडवल्यात, निर्णय जाईल तिसऱ्या पंचांकडे, थर्ड अंपायर. नॉट आउट. आपण पाहतोय फलंदाज असेल सुरक्षित. सोळा वरती सहा गडी बाद आहेत. दरम्यान गोलंदाज गोलंदाजी मार्गावरती होईल पुन्हा एकदा सज्ज. एकशे सतरा धावा धावफलकावरती, 44 चेंडू, 100 धावांची गरज. अशोक गायकवाड आणि यश माने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 117 वरती सागडी बाद. अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड स्ट्राईक वरती. यश माने नॉ स्ट्राईक या दिशेला, तर शुभम नाईक गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. दरम्यान सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. हा चेंडू निसटतो आहे, सटकतो आहे, शतरक्षक चेंडूवरती आपण पाहतोय. सिंगल होईल पूर्ण, एक धाव होईल पूर्ण. 13 षटकांचा खेळ संपला आहे. 119 धावा सहा गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 42 चेंडू आणि 98 धावांची गरज.
ही मॅच जिंकण्यासाठी. आक्रमकता, स्फोटकता या गोष्टींना फार मोठं महत्त्व. 42 चेंडू आणि 98 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बेचा 42 चेंडू 98 धावांची गरज. यश आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेला. हा चेंडू सिंगल घेतली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय दादा गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला सज्ज होतोय खेळण्यासाठी. हा फटका आपण पाहतोय. शतरक्षक दूर आहे. दादा गायकवाड अशोक गायकवाडच्या बॅट मधून आपण पाहतोय चौकार येताना जो पाहायला मिळतोय. 4 रन. एकशे 24 धावा धावफलकावरती. व्हाईट बॉल आपण पाहतोय. एक एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड. हा चेंडू आपण पाहतोय डॉट निर्गाव स्वरूपाचा. हा फटका पुन्हा एकदा सीमापार चेंडू खनखनीत चौकार. 4 रन. अशोक गायकवाडच्या बॅटमधील आणखीन एक चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. याच फटक्यांची गरज कारण चेंडू शिल्लक आहेत 38 बनवायच्यात 88 धावा. 129 वरती 6 गडी बाद. चेंडू सुरेख आता पाहायला मिळतोय. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सिंगल पूर्ण केली जाते. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. कंटिन्यू करतात ना. छत्तीस चेंडू 87 धावांची गरज. 130 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 6 गड्यांच्या मोबदल्यात यश आणि अशोक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
व्हाइट बॉल स्कोर कार्ड जर पाहिलं तर स्थिर 133 वरती 6 गडी बाद आपण पाहतोय. अशोक गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला. स्टेप आउट करून चेंडूला खेळून काढलंय शतरक्षक येईल चेंडूवरती. सिंगल होती पूर्ण एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. बिग हिट केलाय येसच्या बॅट मधून. चेंडू जातोय सीमा पार. षटकार 6 धावा. चौकार येतोय 144 रन 6 विकेट 15 ओव्हर. 15 षटकांचा खेळ संपला. 144 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 चेंडू 73 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक 30 चेंडू 73 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. आपण पाहतोय साईराम सुपर किंग विरुद्ध पुनीत बालन ग्रुप या दोन टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. साईराम सुपर किंग टीम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करते. 30 चेंडूमध्ये 76 धावांची गरज. अशोक गायकवाड स्ट्राईकच्या दिशेला. गौरव जोशी गोलंदाजी मार्कवरती. डॉट बॉल असेल निर्धाव स्वरूपाचा चेंडू असेल. चार रन चौकार.
सुपर कॅच, यशला परतावं लागेल. पाहायला मिळते विकेट. सात गडी बाद यश चांगली फलंदाजी करत होता, परत तो आहे पॅवेलियन मध्ये. आकाश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जोरदार अपील. चोवीस चेंडू 67 धावांची गरज. 16 ओव्हरचा खेळ संपलाय. 150 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. मारा करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 24 चेंडू 67 धावांची गरज. अशोक गायकवाड स्ट्राईकला. सिंगल पूर्ण केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते. एक एक चेंडू खूप महत्वाचा. मॅचचं समीकरण बदलले. आता आपण पाहतोय 23 चेंडू 66 धावांची गरज. अशोक गायकवाड 14 बॉल 18 वरती खेळतोय, तर आकाश आता स्ट्राईकच्या दिशेला खेळताना पाहायला मिळेल. हा फटका आपण पाहतोय. अशोक
चेंडू सीमा पार, खनखनीत चौकार, 4 रन. आकाशच्या बॅट मधून हा चौकार येताना जो पाहायला मिळतोय. 157 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात 19 चेंडू, 60 धावांची गरज. आकाश आणि अशोक गायकवाड आपण पाहतोय. स्ट्राईकच्या दिशेला आकाश खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्गावरती कौशल सज्ज होतोय आणि हा चेंडू सुसाट वेगात सीमा पार होईल, पोहोचेल चौकारासाठी 4 रन. समीकरण बदललंय. 18 चेंडू 56 धावांची गरज. 18 बॉल 56. हा फटका शतरक्षक चेंडूवरती चेंडूला फीड केलं जात आहे. सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र आपण पाहतोय घेतली जाईल. धावफलक जर पाहिले तर मात्र 161 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा फटका शतरक्षक चेंडू पासून दूर सिंगल मिळेल. 11 फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 162 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू 55 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी. सद्यस्थितीला मॅच दोन्ही संघांच्या हातात आहे. साईराम सुपर किंग 3 ते 4 आक्रमक फटके सामन्यामध्ये घेऊन येऊ शकतात साईराम सुपर किंग टीमला. आकाश आपण पाहतोय. हा फटका आपण पाहतोय अशोक गायकवाडचा शतरक्षक चेंडूवरती. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तेज तर्रार मारा. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल निर्धाव स्वरूपाचा चेंडू. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. पुन्हा एकदा डॉट निर्धाव चेंडू. षटकाची होतीये समाप्ती. 18 षटक 164 धावा 12 चेंडू शेवटचे शिल्लक जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. 12 बॉल 53.
फुल टॉस स्वरूपाचा चेंडू बॅट वरती घेतलाय, सिंगल पूर्ण केली जाईल, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाईल. दोन धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये होतील ऍड. स्फोटक फटक्यांची गरज, आक्रमक फटक्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये मॅच जिंकण्यासाठी. सामना हळूहळू कठीण होत चाललाय. एका बाजूला साईराम सुपर किंग संघासाठी, हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. दादा गायकवाडला परतावं लागेल, अशोक गायकवाडला परतावं लागेल. अशोक गायकवाड होतोय बाद. सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर चेंडू शिल्लक असतील आता 9 चेंडू, 48 धावांची गरज. 9 चेंडू, 48 धावांची गरज. नऊ चेंडू 48 धावांची गरज. पुन्हा एकदा सिंगल, आता चेंडू शिल्लक असतील 8 आणि 8 चेंडूमध्ये 47 धावांची गरज, 170 धावा धावफलकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. आकाश 7 बॉल 11 वरती, कुलदीप नायडू आपण पाहतो 1 बॉल 1 वरती. बॅटची कडा त्या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा. सात चेंडू 47 धावांचं लक्ष, 170 वरती 8 गडी बाद. षटक 19 प्रगतीपथावरती. साईराम सुपर किंग टीम करती फलंदाजी पुनीत बालन ग्रुपनं मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली. आकाश त्रिफळाबाद होतोय, 9वी विकेट आपण पाहतोय. 19 षटक 170 धावा, 6 चेंडू 47 धावांची गरज, 9 विकेट.
सहा चेंडू 47 धावांची गरज, लास्ट विकेट हातामध्ये, नक्कीच आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू, धावफलक जर पाहिलं तर मात्र असेल स्थिर 170 वरती, फटका आपण पाहतोय खेळून काढलाय, एक लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक चेंडू वरती, सिंगल घेतली जाईल, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल, 4 बॉल 46 मॅचचे समीकरण, मॅचमध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे, पुनीत बालन ग्रुपने मजबूत पकड या सामन्यावरती तयार केली. व्हाईट बॉल आहे, एक धाव स्कोर कार्ड मध्ये होईल ऍड, या दरम्यान शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाते, एक धाव त्या ठिकाणी मात्र पूर्ण केली जाते, 3 चेंडू 44 मॅचचे समीकरण. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूवरती, ऋतुराज वीरकर गोलंदाजी मार्गवरती आहे, मॅचमध्ये केवळ औपचारिकता शिल्लक, जमीनला समांतर लगत फटका, फक्त सिंगल मिळेल, याचबरोबर मॅच देखील संपेल, जवळजवळ 42 धावांनी हा सामना, 41 धावांनी पुनीत बालन ग्रुपने हा सामना जिंकलाय, 175 वरती 9 गडी बाद, 20 षटक संपली आहेत आणि 41 धावांनी हा सामना पुनीत बालन ग्रुप या संघाने जिंकलाय. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन, हार्दिक अभिनंदन.